ऐन पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं, आणि त्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे. पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही. माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण, शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस, हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत. जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सावंतसाहेब, नरेश राणे, नितेश राणे उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्र, काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे. ही बातमी सर्वत्र पसरली. ही घटना अतिशय दुर्दैवी होती. हा पुतळा 8 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि ऐन पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं, आणि त्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे. मी यामध्ये कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन सर्व, बांधणारे लोक, या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे. यावर निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करतायत. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोग किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण, शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस, हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला, मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर. पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही.